वेलकम टू आदित्य रेखा चॅनल। आज आपण बघायचं आहे की साठवणीसाठी जे आपण गहू भरून ठेवतो ते गहू जास्तीत जास्त चांगले कसे राहू शकतात जास्त महिने। जसं की गव्हाला टोके लागतात, गव्हाला पाखरं लागतात, आणि मग एकाला थोडेसे गहू जरी हे झाले तरी सगळे गहू आपले खराब होतात। तर काही टिप्स सांगणार आहे मी। जसं की आपण गहू वगैरे वाळवतो पण त्याच्यामध्ये काही जणं सोयाबीन मिक्स करून ठेवतात। तर पहिली गोष्ट, गव्हामध्ये अजिबात गहू वाळवून झाल्यावर भरून ठेवताना सोयाबीन मिक्स करून ठेवू नका, कारण सोयाबीन हा गोडच असतो। त्याला अगदी 3-4 उणं दिली तरी काही महिन्यांनी सोयाबीनला टोके किंवा पाखरं जरा लवकर लागतात। त्यामुळे गव्हामध्ये कोणतीच गोष्ट मिक्स करायची नाही आहे, किंवा रेशनचे गहूसुद्धा गव्हामध्ये मिक्स करू नका। ज्या क्वालिटीचे तुम्ही गहू घेता, प्रत्येक क्वालिटीचे गहू त्या त्या बॅगमध्ये वेगळे वेगळे सुकवून वेगळे वेगळे भरून ठेवा। ही पहिली टिप। दुसरं म्हणजे गहू वाळवताना त्याच्यामध्ये कडुलिंबाची पानं टाकून ठेवा, जेणेकरून कडुलिंबाची पानांमुळे कीड आणि टोके आपल्या गव्हाला लागणार नाही आहेत। तिसरी महत्त्वाची गोष्ट की गहू चांगले गरम करून झाले की जेव्हा आपण भरून ठेवतो तर ते एखाद्या धातूच्या म्हणजे पत्र्याचा डब्बा वगैरे असेल तर अशा डब्यामध्ये भरून ठेवा की जास्तीत जास्त प्रमाणात ते चांगले राहू शकतात। किंवा ज्यांच्याकडे हे डबे वगैरे अवेलेबल नसतील तर त्यांनी ज्या बॅग्समधून तुम्ही आणता, फॉर एक्झाम्पल प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे असतात, त्याच्यामध्येच भरून ठेवा। आणि त्या पिशव्या एखाद्या चांगल्या लाकडी फळीवर किंवा पॉलिथिनच्या पिशवीवर, प्लॅस्टिकच्या पिशवीवर वगैरे असे ठेवा जिथे अजिबात त्या पिशव्या खराब होणार नाही आहेत किंवा दमट वातावरणामुळे त्यांना लवकरात लवकर टोके लागणार नाहीत। पावसाळ्यामध्ये हवेमधली उष्णता कमी होऊन हवेमध्ये एक मॉइश्चर, एक आर्द्रता निर्माण झालेली असते, त्याच्यामुळे हे गहू लवकर खराब होतात। आणि त्याच्यासाठी घ्यायची ही काळजी आहे। आता आपण बघूया की गहू सुकवायचेत कसे। कमीत कमी 3 वेळा, कमीत कमी लागोपाठ 3 उणं द्यायचेत गव्हाला, आणि त्याच्यानंतर 15-20 दिवसांनी 1 उण, आणि त्याच्यानंतर 1 महिन्याभरांनी 1 उण। असे जर तुम्ही 4-5 उणं देऊन गहू भरलात तर गहू एकदम मस्त राहू शकतो। आणि दुसरी गोष्ट, रेशनचे गहू जे असतात ना त्यांना एक कमीत कमी चांगले गहू धुवून 5-6 उणं कंपल्सरी द्यायचेच आहेत, तर गहू चांगला राहू शकतो। त्याला टोके लागणार नाहीत, पाखरं लागणार नाहीत, कीडसुद्धा लागणार नाही आहे। आणि ह्याच्यावरती जाऊन जे अगदी 100 किलोच्या वरती गहू भरतात, जसं की 150 किलो, 200 किलो, 250 किलो, त्यांच्यासाठी बोरिक पावडर हा एक ऑप्शन आहे। आणि दुसरा म्हणजे ग्रेन गोल्ड नावाचं एक औषध येतं, ते जर तुम्ही त्याची गव्हामध्ये मारलं तर गहू तुमचा चांगला राहू शकतो। पण हा ऑप्शन मी 100 किलोच्या वरती जे साठवण करतात कोठारे वगैरे त्यांच्यासाठीच देईन। बाकी नॉर्मल लोकांनी अजिबात हे असली औषधं वगैरे वापरू नका, कारण आपण एक वेळ तांदूळ धुवून भात शिजवतो पण गहू आपण जेव्हा दळायला देतो तेव्हा डायरेक्ट देतो। सो फक्त ह्या टिप्स फॉलो करा की सोयाबीन वगैरे किंवा रेशनचे गहू मिक्स करू नका। प्रत्येक गव्हाची पिशवी वेगळी वेगळी भरून मग ते डब्यामध्ये भरून ठेवा। कडुलिंबाची पानं गव्हामध्ये टाकून ठेवा। आणि सोयाबीन वगैरे तर मुळीच मिक्स करू नका। जेव्हा तुम्ही दळायला द्याल तेव्हा त्याच्यामध्ये सोयाबीन घाला, किंवा अजून काय त्याच्यामध्ये घालत असाल, किंवा रेशनचे गहू वगैरे आपण मिक्स करून पण देतो तर तसंही केलं तरी चालेल, पण जेव्हा दळायला देता तेव्हा द्या। जेव्हा साठवणुकीसाठी गहू भरून ठेवता तेव्हा अजिबात एक कोणत्याही क्वालिटीचे गहू मिक्स करून सुकवू पण नका आणि भरूनसुद्धा ठेवू नका, आणि सोयाबीन वगैरेही त्याच्यात मिक्स करू नका। बस एवढी काळजी जरी घेतली, आणि दुसरं महत्त्वाचं, 4-5 उण तुम्ही जर 100-150 किलो गव्हाला तुमच्या दिलेले असले, कितीही किलो असू देत, कमीत कमीपासून जास्तीत जास्तपर्यंत, अजिबात
पूर्ण पावसाळा संपला तरी तुमच्या गव्हाला अजिबात टोके, पाखरं, कीड मुळीच लागणार नाही. व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्यू.